ज्ञानी दलित जनतेल सुखी करण्यान ज्ञान दवियाला महात्मा फुले। शापित मानव को बदल दिया वरदानों में, हीन दिनों के आंसू तुम्हीने बदले हैं मुस्कानों में। बुद्धं शरणं गच्छामि। सगळ्यांचं मंगल हो, साऱ्या देवता तुमचं रक्षण। आता पुन्हा आम्ही एका विजय प्राध्यापक माझा मित्र होता भक्ते, तुम्ही काय आशीर्वाद दिला मला नाही, पण एवढं खरं भवतु सब मंगलन रखंतु सब देवता सब बुद्धानुभावेन सब धम्मानुभावेन सब संगानुभावेन सदा स्फूर्ति भवतु। बुद्धाच्या धम्माच्या संघाच्या प्रतापाने मंगल, सगळ्या देवता तुमचं रक्षण कर। आता ह्या देवत्या आणल्या कुठून म्हणे, आता आम्ही कुठून आणलं? देव मनुष्याने बुद्धो भगवती, देवता आणि मनुष्याचे शास्त्र आहे भगवान। सिद्धार्थ गौतमाची आई, तिचं नाव हे तर माहिती आहे सगळं, काय नाव होत? महामाया। ही तर दूध ही जन्म देणारी आहे, पण दूध पाळणारी त्याची प्रजापती मोठी होती की लहान होती? मावशी म्हणतात ना, तर मावशी मोठी राहते की लहान राहते? मग ही मोठी म्हणतायत ना। महाप्रजापती बुद्धाला जन्म नाही द्यायचा, तर बुद्धाला जन्म देण्याचं ठेकेपत्र कोणाकडे होत? महामाया। तर तुमच्या मनात कधी असा संकल्प करता येतो का, किंवा तुमच्या मनात वाटत का की मी बुद्धाला जन्म देईल, माझ्या पोटी बुद्ध जन्माला आले पाहिजेत असं कधी वाटलं का? तेव्हा एक तर भगिनी मिळाली, तेव्हा एक भगिनी मिळाली। बुद्धत्व प्राप्त करण्याची क्षमता निर्माण करणं हेही पुण्य कर्माचं काम असत। जोपर्यंत हा पुण्य कर्माचा संग्रह असत नाही, साठा असत नाही, तोपर्यंत बुद्धत्व प्राप्त करणार जे सत्व आहे त्याला आपण जन्म देऊ शकण्याची ही ऊर्जा, हा जो संग्रह नसेल तर बुद्धत्व प्राप्त करणारा महापुरुष त्या भगिनीच्या त्या मातेच्या पोटी जन्म घेत नाही। शिखी बुद्धाच्या कालखंडामध्ये पहा, शिखी बुद्धाच्या कालखंडामध्ये त्या मातेने संकल्प केला होता मी बुद्धा असा बुद्धांचा जन्म देईल, त्या बुद्धांच्या कालखंडातील संकल्प केला। आणि जन्म घेत घेत जन्म घेत घेत परत परत पुन्हा जन्म घेत घेत आत्ताच बिघडलं ना राजकारण, आत्ता बंदे कुठे गाडी घेऊन जातात असं वाटायला लागेल तुम्हाला। हे जेवढे जातक कथा आहेत, जात म्हणजे जन्म, बोधी सत्वाच्या पूर्व जीवनातल्या या कथा जातक या साडेपाचशे आहेत, फक्त साडेपाचशे, साडेपाचशे नाही, त्रिपिटकामध्ये अशी नोंद आहे त्रिपिटकामध्ये, अतिते काले सम्मा संबुद्धा सिद्धत्त
ಭೂತಮು ಹುಬ್ಬೆ ಜೀವನ ಜೀವನ ಅತ್ತೆ म्हणजे भूतकाळातले जेवढे जेवढे सगळे सम्यक समृद्ध होऊन गेले त्या सगळ्या सम्यक समृद्धांच्या कालखंडामध्ये सिद्धार्थ गौतमाचं पूर्व जीवन आढळत। जेवढे जेवढे भूतकाळातले सगळे सम्यक समृद्ध होऊन गेले त्या सगळ्या सम्यक समृद्धांच्या कालखंडामध्ये सिद्धार्थ गौतमाचं पूर्व जीवन आढळत। पूर्व जीवन म्हटल्यानंतर पुन्हा बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये एकेकाळचे ते सुमेध बोधिसत्व ते सुमेध बोधिसत्व ते महामायाच्या स्वप्नात श्वेतकेतू पांढरा हत्ती देवता लोकातून आला आणि महामायाच्या कुशीमध्ये प्रवेश करत झाला आणि आषाढी पौर्णिमेच्या दिवशी गर्भधारणा झाली। 10 महिने गर्भ राहिला आणि ते गर्भाच्या बाहेर आलेलं मूल त्याच नाव सिद्धार्थ गौतम असं ठेवण्यात। कहाणी तर ही ऐकली ना, म्हणजे जन्म घेणारी वस्तू कोणती आहे, कोण जन्म घेतो, जन्म कसा होतो याची सायंटिफिक प्रोसेस भगवंतांना कळली। भगवंतांना कळले की ही जन्माची सारी ही वैज्ञानिक प्रक्रिया असते कशी कशी असते। म्हणून पटिच समुत्पाद हा जो सिद्धांत आहे ना भगवंतांचा, जो पटिच समुद्राला पटिच समुत्पादाला जाणतो तो धम्माला जाणतो, जो ज्याला धम्म कळतो त्याला पटिच समुत्पादाच्या कड्या उकलता आल्या तरच त्याला धम्म कळतो, नाही तर नाही। यो धम्मं जानाति सो पटिच्च समुपादं जानाति, यो पटिच्च समुपादं जानाति सो धम्मं जानाति। ज्याला पटिच्च समुपाद कळला त्याला धम्म कळला, ज्याला धम्म कळला ना त्याला पटिच्च समुपादाच्या सगळ्या कड्या खोलता आल्या। अविद्या पच्चय्या संखार, संखार पच्चय्या विज्ञान, विज्ञान पच्चय्या नाम, नामरूप पच्चय्या सळायतन, सळायतन पच्चय्या हस, हस पच्चय्या वेदना, वेदना पच्चय्या तन्हा, तन्हा पच्चय्या उपादान, उपादान पच्चय्या भव, भव पच्चय्या जाति, जाति पच्चय्या जरा मरण, शोक परिदेव दुःख दो मनुष्य मनुष्य उपायासा संभवन्ति एवं तस्य केवलस्य दुःख खंडस्य समुदयो होति। अविद्या, अविद्या म्हणजे अविद्या, अविद्या म्हणजे शिक्षण नाहीये असा त्याचा अर्थ नव्हे। अविदा ती इति अविद्या पाली में जो जानती ही नहीं वो अविद्या, बट मना कहा जानना आ रहा तो घुटे जा रहा है, हाँ खंड है तो जानने है तो परिपूर्ण काम करते हैं, होश नहीं है जरा बेहोशी का है अरे बेहोशी मन बहले अंतर का ही चांगते काम करे क्या। हे सारे लोक हिंदू असो मुस्लिम असो शीख असो जैन असो यहुदी असो या देशातले की त्या देशातले काय गोरे की ब्राह्मण ब्राह्मण तर काय सगळी माणसं हेच काम करत आहेत। काय काम करतायत, हे दुःख वाढवण्याचं काम करत आहे, दुसरी कुठली बाह्य शक्ती नाही आहे दुःख निर्माण करणार, आपण स्वतः निर्माण करतो। कुठे वेदना पच्चय्या तन्हा, या तृष्णांचा हा पसारा आहे, या तृष्णांपोटी आपण जन्म घेतो हे तर पक्क आहे ना। तृष्णांपोटी काम तृष्णा भव तृष्णा विभव तृष्णा, यावर्षी पंढरपूरच्या दिंडीत गेलो, पंढरपूरच्या दिंडी आता सगळे तुकारामाचे वारकरी पंढरीत वरले हरी विठ्ठल, आणि संध्याकाळी माझे कीर्तन वाच, कीर्तन म्हणजे माझं प्रवचन वाच, पंढरीत वरले हरी विठ्ठल असं म्हणायचे। तुम्ही रोज असं म्हणता याचा अर्थ मला समजावून सांगा, मला काय कळलं आता कसं सांगायचं,
पुंडरीक वरते हार पुंडरीक म्हणजे कमळ भक्ति तुम्ही कशासाठी आले मी भगवान बुद्धाचे दर्शन घेण्यासाठी चाललो भगवान दर्शन ज्याला तुम्ही विठ्ठल म्हणता ना तो बुद्ध आहे मला काही समजलं पण एक लोक संध्याकाळी तुम्ही कुठे चालले मी भगवान बुद्धाच्या दर्शनात आलो अच्छा भगवान बुद्ध कुठे विठ्ठल म्हणजे दुसरा तिसरा कोणी काय भगवान बुद्ध काय अरे तर परत झालं बघते जेवणे आमच्या सोबतच आम्ही सोबतच होतो खूप चांगली सेवा केली लहान सगळे यायचे पाय पडायचे हा नवीनच साधू दिसतो महाराज आता प्रवचन बोलूया तुका मने उगे राहा आणि जे जे होते ते ते पहा किती सोपा आहे ही जी बुद्ध वाणी आहे ना डॉक्टर भाऊ लोखंडे या संपूर्ण संगीत या बुद्ध वाणीचा प्रभाव हा संत चळवळीवर सुफी चळवळी कसा झाला त्याचा चांगला डॉक्टर भाऊ लोखंडे सरांनी चांगला पोचवत नेलेला हा संत चळवळीवर देखील प्रभाव कसा झाला निवृत्ती ज्ञान बासोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम म्हणतात हा निवृत्ती हा नाथ करते हे जेवढे नाथ होते ते सगळे भिक्षू होते हा निवृत्ती त्या नागद्वार मध्ये होता नागद्वार मध्ये काही दिवस ध्यान करत होता मच्छिंद्रनाथ गोरखनाथ ही सगळी भिक्षूंची परंपरा होती मी त्या नागद्वारला काही दिवस राहून आलो त्या ठिकाणी माझी ध्यान बंद करत आलो ते भिक्षूंचे ठिकाण आहे तिथे मोठा धम्मध होत मी त्या वरती चढलो त्या शिडी शिडी मी दोरांच्या लोखंडाच्या वरती मोठा धम्मध होत लावला साधे नाग लोक कसलं काय महादेव हा देखील भिक्षू होता आपल्या लोकांना महादेवाचे चांगले गाणे म्हणताय खांदावरी खाऱ्या घेतल्या खाऊन आणि घरचा वैतागं पाहून घोट घोट पाणी आणि नदी लागले पोहणी ते घोट पाणी प्याला लागला पोहणी नदी काय करणार हे लोक पण तो पिवळ्या रंगाचा हळदीनं रंगवलेला खाल्ल्या ते खाऱ्या त्याच्यामध्ये काजू खुरमान्या बदामी हे टिकणाऱ्या वस्तू घेऊन जात पंतींना दान करण्यासाठी परंपरा विसरले हे लोक महायानामध्ये जेव्हा तो निवृत्ती त्या ठिकाणी ध्यान करत होता हे लोक ध्यान करणं गेले विसरून महायानी आणि मग हे कामकृष्णा 36 भवकृष्णा 36 विभवकृष्णा 36 त्या साऱ्या 108 प्रकारच्या कृष्णा म्हणून 108 मणी मोजायला लागते 108 मण्यांची केली माळा आणि त्याला बुद्धं 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 याचा प्रभाव असा झाला हात गेला जपानला धर्म नाम ओम मणी बदने 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 ओम बुद्धं 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 गेले ध्यानाची जी ओरिजिनॅलिटी आहे विसरून गेली विस्मरण झालं आणि हे कर्मकांड आलं बुद्ध बुद्धाच्या बुद्धाचे भक्त बुद्धाच्या नावावरी गाठी मोडायला लागली 108 मण्यांची त्या वारकऱ्यांच्या साधू संतांच्या गळ्यात 108 तुमच्या गळ्यात किती मणी आहेत अरे आजपर्यंत मोजलेच नाही म्हणते जेवढ्या कामच पडलं नाही ना फक्त मोजतच गेले इकडे मी म्हटलं 108 मणी आहेत मोजून पहा म्हणते तुम्ही मोजता काय मला मोजण्याची गरज नाही ते कामतृष्णा 36 भवतृष्णा 36 विभवतृष्णा 36 ही 108 मण्यांची माळा मोजण्याची परंपरा महायानांमध्ये सुरू झाली आणि मोठे सगळे लोक महाराष्ट्रात देखील सगळे लोक त्या पंढरपूरचा हा विठ्ठल दुसरा तिसरा कोणी नसून
भगवान बुद्ध आए बाबा साहेब बोले पंडर पुगला धर्मांतर ते करणारो ते बुद्ध जयंती चाली छे बुद्ध जयंती चाली छे या वर्षी गेलो मी म्हणालो हा तो सोन्याचा मुलाम तुम्ही पाहिलं नाही ना मंदिर हा सोन्याचा जो मुलाम आहे पत्रा लावून आहे ना तिथे धम्मचक्र आहे बुद्धाची मूर्ती आहे जेव्हा वारकऱ्यांना मी सांगायचो हे इथे बुद्धाची मूर्ती आहे इथे कशासाठी बुद्धाची मूर्ती काढली असेल हे धम्मचक्र कशासाठी अरे आत्मनिधापूर आहे म्हटलं हे सगळं पत्रात खोलावा लागेल ना पण ते काही ना काही सांगत राहते ते आम्हाला अरे काय नाही जे खरं आहे ते सांगतो तर मी एक भजन लिहून दिलं चंद्र भागेच्या काठावरी बामन संस्कृत मध्ये बडबड करी ए वारकरी वारकरी बामनन पंढरी लुटली बोलून हरी हरी हे भजन एवढे म्हणत होते बामनन पंढरी लुटली बोलून हरी हरी ओ वारकरी वारकरी आहे ना आई एक आपल्यातला मोठा वारकरी आहे आता वारकरी हे बोलायला लागले वारकऱ्यांचा पुढारी कोणतं माहितीये काय सांगतात भगवान तो सोन्याचा पत्रा खोलण्यासाठी त्यांनी आवाज उठवला सोन्याचा पत्रा कोणा दिले सोन्यात काय दडलाय ते पाहू द्या वारकरी पुजारी बनला पाहिजे ब्राह्मणेतर आंदोलन म्हणते हे काही कळलं नाही ना तुका मने जे जे उवेरा आणि जे जे होते तेथे पाहता मला नाही समज तुम्हाला काय समज नाही काय याचा अर्थ काय काढायचं तुम्ही सांगा ना वाणी आहे व्यक्ती ज्यावेळेला ध्यानाला जातो ना तो अंतर्मुखी होऊन पाहतो अंतर्मुखी आर्य मौन उगे राहा म्हणजे आर्य मौन काय न वाचे न मनन एकदम काही नाही अक्षित खुखालच्या नजरे कुठल्याही शरीरातल्या कुठल्या अंगाने काही खुडा करून सांगायचं नाही अर्य मौन एकदम दुःखामध्ये उभी राहा बहिर्मुखी हो ध्यान नाही करताय हे वितर्क विचार किती सुख आणि एकाग्रता हे ध्यानाचे अंग मजबूत नाही करताय बलवान नाही करताय अंतर्मुखी हो नाही करताय म्हणून दुःखामध्ये उभी राहा आणि जे जे होईल ते पहा आता काय काय बायाचा बंगला नाहीये या साडेतीन हाताच्या काय मध्ये जो जो काही अनुभव होतो ते पहा काय पाहता वेदना पश्चय्या तन्हा या वेदनांच्या अनुभूतीमुळं आपण ज्या सुखद वेदना आल्या की रागाच्या दुःखद वेदना आल्या की द्वेषाच्या गाठी बांधून बांधून या संस्कारांच्या या विकारांचा संग्रह एवढा ग्रहण करतो साठवतो आणि ज्यामुळे हे दुःख चक्र हे भवचक्र हे लोकचक्र आपल्या वाट्याला येत चित्त हे जन्म घेणारी वस्तू असते ते आंड्यात असो की इतरत्र चार प्रकारचे जे उपपातिक असे प्राणी असतात अशित मुनी सारखा माणूस ज्याने आठही ध्यान परिपूर्ण केले प्रज्ञाधिरही ध्यान तुम्हाला एक तपोस होता सिद्धार्थ गौतमाचा जन्म झालाय कळलं याला पाहण्यासाठी तो तिथून आला रांगेत लागला शुद्धोदर म्हणतो हा मुनी रांगेत त्यांच्या जवळ जातात मुनीवर आपण रांगेत चला माझ्यासोबत मी बाळाला बघायला आले बाळाला हातात घेतात आणि घसा घसा रडला का म्हण काय बाळाला काय संकट येणार नाही महाराज संकटाची गोष्ट नाही आहे हा सम्यक संबुद्ध होणार आहे कसं त्याला कळलं निश्चितपणे हा सम्यक संबुद्धच होईल ध्यानाच्या आधारावर सम्यक संबुद्धच होईल पण मी त्यावेळेला हा ज्यावेळेला सम्यक संबुद्ध होईल त्यावेळेला मी असणार नाही म्हणून मी यासाठी रडतोय कि मला हे बोधी ज्ञान धारण करायला मिळणार नाही सिद्धार्थ गौतमाच्या जन्माची ही जी कहाणी आपण म्हणतो ना सगळ्या सगळ्या समुद्रांच्या कालखंडामध्ये जे त्यांच्या जीवनात पूर्वजीवनात जे अस्तित्व होत त्याखेरीच दीपांकर बुद्धांच्या कालखंडामध्ये जी भेट झाली सुमेध बोधिसत्वाची आता सुमेध बोधिसत्व हे होऊन गेले बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धर्म या ग्रंथात लिहिला
हे तो मान्य कर सुमेध बोधिसत्व मग ते एकेकाचे मग पांढरा जसो हत्ती आहे ना श्वेतकेतू नावाचा जो तुषिता देवता लोकांमधून शरीर त्यागून येतो आणि ते चित्त महामायेच्या कुशीमध्ये आषाढी पौर्णिमेच्या दिवशी ते प्रवेश करतं. प्राणी लहान असो की मोठा, प्राणी लहान असो की मोठा, हे गर्भाशयामध्ये ते चित्त प्रवेश करणं याला प्रतिसंधीचा क्षण म्हटला जातो, जन्माचा प्रथम क्षण म्हटला जातो. आपला जन्म पुनर्जन्म आहे. चित्त हे जन्म आहे, आपलं चित्त. मी जन्म घेतला ना माझ्या आईच्या कुशीमध्ये ज्या क्षणाला प्रवेश केला तो प्रतिसंधीचा क्षण. संखार पच्च या विज्ञान ज्या अविद्येपोटी जो आहे राग द्वेष मोहाच्या सुखद वेदनांच्या आधारावर रागाच्या गाठी बांधत गेलो, दुःखद वेदनांच्या आधारावर या अविद्येपोटी बेहोशीमुळं चार याच्या सत्याच्या ज्ञानाच्या अभावामुळं दुःखद वेदना आल्या की द्वेषाच्या गाठी बांधत गेलो. न्यूट्रल वेदना आल्या, दुःखा असुखा वेदना आल्या, मोहमुनतेच्या गाठी बांधत गेलो. या संस्कारांच्या संग्रहामुळे विज्ञान संखार पच्च या विज्ञान. विज्ञान म्हणजे मनाचा हा जाणणारा कंशी असणे, मनाच्या ह्या जाणणाऱ्या घटकाला विज्ञान असं म्हटलं जात. जाणण्याचं काम, वेगळा हा अनुभव करण्याचं काम करतो, संज्ञा हा ओळख करून मूल्यांकन करण्याचं काम करतो आणि संखार हा प्रतिक्रिया करून गाठी बांधणं. मनाचे अशा रीतीने हे चारही जे घटक आहे चार प्रकारे काम करत असते. संखार बच्चा विज्ञान या लोकचक्र ही कहाणी या जीवनातली नाही. ही संखार पच्चे या विज्ञान ही कहाणी, विज्ञान हे च्युती विज्ञान असत आणि प्रतिसंधी विज्ञान असत. शरीर त्यागणाऱ्या चित्ताला च्युती विज्ञान चित्त असं म्हटलं जात आणि जन्म ग्रहण करणाऱ्या चित्ताला प्रतिसंधी विज्ञान चित्त असं म्हटलं. संखार पच्चे या विज्ञान रात्रीच्या प्रवचनात आलं, जे आभा स्वर म्हणजे ज्या ज्या वेळेला कल्प कल्प जातात आणि त्या कल्पात ते कल्प नष्ट होत असत तेव्हा ते आभाव आभा स्वर देवतां लोकांमधले जे सत्व जे असतात ते या ब्रह्म लोकांमध्ये जन्म घेतात बर का, वा मनुष्य लोकांमध्ये जन्म घेतात. त्यांचा रागमूलक स्वभाव असला तर तो रागमूलक स्वभाव या चित्तात आपल्या चित्तात उतरतो. जर या मनुष्य जातीमध्ये मनुष्य मनुष्य प्राण्यांमध्ये जन्म घेतला तर हे चित्त चित्ताचा जसा संग्रह असतो, मनुष्य जन्म ग्रहण करण्याचा संग्रह असला तरच मनुष्य जन्म ग्रहण करता येतो, नाही तर नाही. भगवंत म्हणून म्हणताय जेवढे जेवढे प्राणी दिसतात काय कधी नाही कधी आई वडील कोणीतरी सगळे नातेवाईक लागत. म्हणजे ही जन्माची अशी प्रक्रिया असते का आपल्याला एकदम सभ्य उत्पन्न होईची किस्सा मनामध्ये हे असं असतं का असं कसं असत. म्हणून जन्माची ही सारी वैज्ञानिक प्रक्रिया बुद्धांना कळली की सम्यक समजता ज्यामध्ये हे व्यक्तीला एखाद्या प्राण्याला मरण येऊन नवीन जन्म ग्रहण करण्यासाठी ज्याला काया आहे, काया धारण करणारा नवीन प्राणी जेव्हा जन्म घेतो त्यासाठी 17 प्रकारचे चित्त काम करतात. शरीर त्यागून नवा जन्म ग्रहण करण्यासाठी अति भवांग चित्त, चलन भवांग चित्त, उपच्छेद भवांग चित्त, संपटी चंद चित्त, या पंचविज्ञान ज्या पंचविज्ञान ज्यात संतिरण चित्त, ओठपण चित्त हे 8 चित्त आणि जे 9 ते 15 हे जवन चित्त जे काम करतायत आणि 15 चित्त एका एका चित्ताचा एक एक क्षण काम करतो जे उत्पन्न होताना आणि 15 चित्त आलं आलं की नंतर आपला हा च्युती क्षण येतो म्हणजे मरणाचा क्षण येतो. हे शरीर त्यागत आता मृतदेह पडू नये, चित्त बाहेर पडत मन बाहेर चित्त म्हणजे आत्मा नाही, नाही तर पुन्हा गडबड होईल, गोंधळ होईल, पुन्हा गोंधळात गोंधळ होईल. हे शरीर त्यागला शरीर हे जसं हे 17 चित्त संपलं हे च्युती आली चुकी पडून आली शरीर त्यागल्यानंतर हे चित्त जे 16 आणि 17 तदालंबन चित्त नंबर 1 आणि 2 हे तदालंबन चित्त 16 असत ज्या प्राण्यांमध्ये आपण आता जन्म ग्रहण करणार आहोत
त्या प्राण्याचं सच्चित्र असं उत्पन्न होतं. बरं काय? ते विज्ञान. विज्ञान म्हणजे मनाचा जाणणारा घटक. मनोविज्ञान म्हणजे मन ज्या चिंतन मननामध्ये राहते, कुठल्या व्यक्ती संबंधी, स्थिती संबंधी, घटने संबंधी, आकृती संबंधी, रंगारूपा संबंधी, जे काही मनामध्ये चिंतन मनन असत सुरू, या चिंतन मननाला ज्ञान विज्ञान म्हणतात. हे चिंतन मनन सुरू, चित्ते ती चिंतन, म्हणजे जे सातत्याने चिंतन मनन करत राहत, चित्ते ती चिंतन, जे सातत्याने चिंतन मनन करत राहतं त्या शक्तीला, त्या ऊर्जेला मन असं म्हणतात. तुमचं मन झोपून गेलं तरी तुमचं मन चिंतन मनन करणं थांबवतं का? झोपण्यात राहताना मेल्यावर देखील हे मन चिंतन मनन करणं थांबवत नाही. तुम्ही पाहायला गेले का? बर, तुम्ही ज्या वेळेला झोपताना हा अनुभव करताय की नाही कुठलं ना कुठलं स्वप्न येतं म्हणून? येत. म्हणजे मन हे चिंतन मनन करणं नाही थांबवत. मेल्यानंतर देखील मनाचं विज्ञान सुरू राहतं. हे शरीर हे रूप धातू आहे ना, अग्निवायू जल आणि पृथ्वी धातू, हा मृतदेह आहे. हे अग्निवायू जल आणि पृथ्वी धातू हा मृतदेह. निर्जीव जरी असलं, या ठिकाणी चित्त जरी नसलं, तरी सरण्याची प्रक्रिया सुरू असते, सरण्याची प्रक्रिया सुरू असते. म्हणजे याचा अर्थ अग्निवायू जल आणि पृथ्वी धातू हे काम करत असतात. निर्जीव जरी मृतदेह असला तरी सरण्याची प्रक्रिया सुरू आहे. इथे चित्त नाहीये तरी हे रूप धातू काम करत आहे. चित्त सोडून गेलेलं हे 15 प्रकारचं चित्त त्यावेळेला झाल्यानंतर, ही काया त्यागल्यानंतर जुन्या जीवनातली नव्या जीवनात जेव्हा प्रवेश करतो, म्हणजे या जीवनात आपण आपल्या मातेच्या उशीमध्ये प्रवेश करण्याचा हा जो क्षण आहे ना, 17 क्षण आहे. हे चित्र उत्पन्न झालं. हे कसं काय होतं? गौतम कसं लोखंडाला आकर्षण करून घेते, तसं जे जन्म देणारी आई आहे ना, माता आहे ना, तिचे जे तरंग आहेत, कंब संग्रहाचा जो संपूर्ण संग्रह साठा आहे, कंब संग्रहाचा तो असं खेचून घेतो. जसं लोहचुंबक कसं लोखंडाला आकर्षण करून पडेल, तसं समान धातू कर्म म्हणतात त्याला. गौतम बुद्धाने दिलेली ही माहिती आहे, ते खोट कशी दे, खोट काय सांगतील का? सांगतील का काही खोट? इथं मुक्तीची अवस्था दिले का? जी जाणकारी होती त्यांना, ज्ञान होतं, कसं खोट बोलू शकते? पण ही त्रिपिटकात हे बुद्धाचं ज्ञान आहे की नाही? बरं, पण ते आधीच निकष सांगितले ना, हे विनय विनय आहे, विनयधारी आहे, विनयाच्या आधारावर आहे का, सूत्राच्या आधारावर आहे का, धम्म नियमांच्या आधारावर आहे का, हे तपासून पाहणे निकष त्यांनीच सांगितले. मग हे निकष तुम्हाला नाही समजा नाही कळत का? या निकषाच्या आधारावर हा भगवंताची वाणी आज असू शकते, ही आहे ही नाही, हे कसं नाही ओळखताय तुम्हाला? आत्मा आहे आणि आत्म्याचा पुनर्जन्म होतो ही भगवंताची भूमिका नाही आहे. या भूमिकेला तिलांजली दिली होती त्याच कालखंडामध्ये. आत्माच नाहीये तर आत्म्याचा पुनर्जन्म कसा होईल, पुनर्भव कसा होईल? काल्पनिक, या काल्पनिक बद्दल हा शेवटचा जो चॅप्टर आहे ना, ब्रह्मजाल सुद्धा, याला धम्मजाल म्हणा, ब्रह्मजाल म्हणा, सुप्तजाल म्हणा, अर्थजाल म्हणा, हा शेवटचा चॅप्टर आहे. आज वेगवेगळे दार्शनिक होते, 62 प्रकारचे, वेगवेगळ्या त्यांच्या कृत्या होत्या, वेगवेगळं चिंतन होतं, 8 ज्ञानात प्राप्त असलेले हे शेवटी अनुब्रह्म लोकांमध्ये जन्म घेतील. त्याच वेळेला त्यांनी हे सगळे जे दार्शनिक होते ना 62 प्रकारचे, त्यांनी 8 ज्ञानात परिपक्वता केली होती, पण प्रज्ञाविहीन ध्यान होत, प्रज्ञेच्या आधारावर नव्हतं. वेदना पच्चे या तन्हा, या तृष्णा जो निर्माण करत आहोत भगवंत ओळख, वेदना पच्चे या पज्ञा, प्रज्ञा निर्माण केली पाहिजे. वितर्क विचार कृती सुख एकाग्रता पाचही ध्यानांग बलवत्तर झाले तरच आपण खऱ्या अर्थाने ही लढाई आपण जिंकू शकतो. स्वतःच्या चित्तातल्या चित्तामध्ये असणारा संग्रह संस्कारांचा तो रिमूव्ह करू शकतो, तो काढून टाकू शकतो, चित्त नितांत निर्मळ होऊ शकतं. तेव्हा कुठे या संस्काराचा या कड्या तोडता आल्या, विज्ञान संखार पच्चे या विज्ञान, हे 16 आणि 17 जे चित्त असतं ना, हे कम्प्लीट झालं 17 चित्त हे गर्भाशयामध्ये प्रवेश करणार आणि वर्तमान जीवन आता सुरू होत शरीरात आपल्या गर्भातून बाहेर आले, हे वर्तमान जीवन जीवनाला आता सुरुवात आहे. का आमचा जन्म खऱ्या अर्थानं पुनर्जन्म आहे, आत्म्याशिवाय हे होऊ शकतं, आत्म्याची गरज नाही आहे.
आत्मा ही कल्पना है, कोरी कल्पना है, आत्मा तथ्य नहीं है। फिर नित्य कसा है, अनित्य कसा है, अर्धवट नित्य है, अर्धवट अनित्य है, अंशता नित्य है, अंशता अनित्य है, नीट आहे का? कारण कधी कधी या सुटसुटी, कोणी आत्मा नित्य आहे, कोणी आत्मा अनित्य आहे, अंशता आत्मा अनित्य आहे, अंशता हे लोक अनित्य आहे, अंशता नित्य आहे, अशा प्रकारच्या या सगळ्या धारणा या आठ ज्ञान प्राप्त केलेलं आहे, पण प्रज्ञायुक्त हे ज्ञान नाही। म्हणून भगवंताने वेदना पच्चय्या पंज्ञा, जेव्हा वेदनांच्या आधारावर वेदना प्रथमात भिक्खवे उदयपयं ज्ञानं, हे उदय ज्ञान काय आहे? उदयपयं ज्ञानं इति अनिच्यं ज्ञान, हे उदय संवेदनाचा उदय होतो यालाच अनित्याचा बोध असा म्हणतात। हा बोध जाणणं म्हणजे हा बोध खऱ्या अर्थानं बोधीचं अंग जागवणं होय, तेव्हा बोधी जागतं। वेदना सुखद अशी दुःखद अशी अनुभव असुख असो निर्मळ असो तरी अनुक्रमेने राग द्वेष मोह उत्पन्न करणार आहे, म्हणून ती दुःख चक्र लोक चक्र भव चक्र निर्माण करणार आहे। ज्यावेळेला याची देही आता याची डोळा पाहावा पंढरीचा सोहळा, पंढरी दगडातली नाही म्हटलं, पंढरी या साडेतीन हाताच्या कायातली, संतोष तुकाराम या कायानुपासना वेदनानुपासना चित्तानुपासना धम्मानुपासना ही सगळी वाणी बुद्धांची वाणी आहे, संतांनी संग्रहित केली। सुफी मुसलमान होते महाराष्ट्रात, भास अफास आश्वास प्रश्वास हे कुराणामध्ये आलेले शब्द आहे। ज्ञानाचे हे जेवढे जेवढे शब्द त्रिपिटकातून साऱ्या संप्रदायांच्या साऱ्या धर्मग्रंथात गेले, ज्ञानाच्या कक्षेतले सार भांडार केवळ सम्यक समृद्धांनाच अनुसंधान करता येते, दुसऱ्या व्यक्तीची ती हातोटी नाही, अधिकार क्षेत्र नाही, हे लक्षात घ्या। म्हणून सम्यक समृद्धांनी जे कथन केलेलं जे ज्ञान आहे त्रिपिटक जो संग्रहित झालेला आहे, अरहंत भिक्षूंनी संग्रहित केलेला आहे, ऐऱ्या गऱ्यांनी नाही, त्यामुळं भूतकाळातले हे बुद्ध होऊन गेलेले आहे, मी आता बुद्ध वंशात प्रवेश केलेला आहे असं सिद्धार्थ गौतम म्हणतात। भूतकाळातले बुद्ध झाले, पुन्हा बुद्ध होतील, तरी आम्ही पायी पायी जाऊ, जो जो त्याग हा सगळे पायी जाऊन अशी ते गीते गायते साहित्य संपजानकारी होती, चालताना बसताना उठताना निद्रा घेताना ही सगळी सती संपजन्यामध्ये चालत चालत जाऊ, ध्यान करत जाऊ, आणि एवढं पुण्य सार सगळ्या लोकांना सगळ्या प्राणी मात्रांना वितरित करू, वाटू, मैत्री करू। भगवान बुद्धांची करुणा मैत्री कशी आहे, केवढी मोठी आहे, शेवटच्या पानावर पाहिलंच नाही बुद्ध आणि त्यांचा धर्म या ग्रंथात, जणू काय चंद्र सूर्याचा एवढा प्रकाश, तुमची एवढी करुणा मैत्री आहे, दहा दिशेमध्ये एवढा प्रकाश एवढा जातो तेवढा अमर्या सीमा नाही आहे। काय का तर म्हणे ह्या अनेक जन्म जन्मांतरीच्या पुण्य संचयाचा हा भाग आहे असं लिहिलं आहे, बाबासाहेबांनी लिहिलं आहे। आता तुम्ही म्हणतो बाबासाहेबांनी पूर्ण जन्म नाकार होते, हे कशाला शब्द लिहिले असते? म्हणून बाबासाहेब समजताना कधी कधी एखादं जुनं जिने एखादं वाक्य लिहिलं ना ते ऐकून टाकता, आणि बाबासाहेबांनी ह्या गोष्टी स्वीकारल्या त्या गोष्टी नाकारल्या, त्याच्यावर वादविवाद करत बसतात, ज्यामुळं धम्म धारण करण्याचं कसं दूर राहत। म्हणून कम्मठ्ठानाचा योग्यपणे अभ्यास करता आला पाहिजे धम्म धारण करण्याच्या प्रक्रियेमध्ये। जे व्यक्ती कम्मठ्ठानाचा योग्यपणे अभ्यास करत नाही त्या व्यक्ती धम्मवान धर्मवती होऊ शकत नाही, आणि ज्या धम्मवानाचा पिंड धर्मवतींचा पिंड ज्यांचा निर्माण झाला नाही, योग्यपणे निर्णय घेऊन योग्य आउटपुट जो परिणाम कुशल परिणाम येणार नाही। म्हणून हा कुशल परिणाम येण्यासाठी प्रत्येकाने योग्यपणे सक्षमपणे 10-10 दिवसाची तरी विपश्यन साधना शिबिर करायची, अवश्य खूप लाभ होतो, सगळ्याच प्रकारचा सगळ्या रंगाने लाभ होतो, जेणेकरून भगवंतानी जशी बोधी जागवली दुसरं काय शिकवतं, हे बोधी जागवायची कशी हे शिकवलं जातं तिथे, या संस्कार हे कसे निर्माण होतात आणि या संस्कारांचं निर्धारण निर्जर कशी केली, दोनच गोष्टी ज्या भगवंताने आपल्या आयुष्यात बरेपर्यंत शिकवल्या, त्या दोन गोष्टी अशी मला शिकवल्या जातात।
भगवंताचीच वाणी, भगवंताच्या वाणीतलं एकही अक्षर नाही बाहेर, म्हणून ते आत्मसात करा. ज्यांनी शिबिर केलं नाही त्यांनी अवश्य करायचं, ज्यांनी केलेला आहे चुकीचा अभ्यास नाही करायचा. नाही तर हे लोक म्हणतात अरे याने तर 10 शिबिरे केली, 10 शिबिरे केल्यानंतर याचा स्वभाव काय बदलला नाही, मग काय म्हणतात. साधकांचा स्वभाव बदलला हे ज्ञान संप्रयुक्त सहज कुश चित्त, हे पहिलं चित्त जो व्यक्तीच्या स्वभावाला मुळापासून बदल. प्रतिक्रिया करणारा हा मनाचा घटक एवढा कमजोर झाला पाहिजे, प्रतिक्रिया करणं बंद झालं की व्यक्तीचा स्वभाव बदलला. सुखद वेदना आली, सुखद वेदना आली, अधुका वेदना कुठली असो स्वभाव सारखा उत्पन्न होऊ नसतो. दुःख आहे, अनात्मा आहे, मी नाही, माझं नाही, माझं शरीर माझं नाही, मी नाही, चित्त मी नाही, माझं नाही, काय हुकूमत चालते माझी, हे शरीरात म्हातारा होऊ नको, ऐकेल का नाही, प्रकृती असे मी म्हणतात. म्हणून भगवंताचा हा सद्धर्म खूप योग्यपणे हा आत्मसात करायला. आता काही काही साधू संत ना त्या वारकरी शिबिराला जाऊन बसून आहे तिकडे, आता वारकरी शिबिरात चालले बरं का, आणि तुम्ही आता मागे राहता. काल परवा फक्त गेलो तीन तीन म्हणते हे आम्हाला करावं लागेल नाही का विपश, तर तू करा तुम्हाला कळेल नाही तर तू करा माझी बात नाही करणार. म्हणून हा संस्कारांचा संग्रह सब्ब, एवढं जमून म्हणता ना सब्ब पाप सहकरण, सर्व प्रकारची पाप कर्म नाही केली पाहिजे. कुशलच उपसंपदा, कुशल कर्माचा संचय केला पाहिजे, संग्रह केला पाहिजे, संपादन केली पाहिजे. सचित परिवर्तन, आपल्या चित्ताची परिशुद्धी, कशी परिशुद्धी, लहानपणी आम्ही काय करायचं आंब्याच्या मुळे भाजायचं पोया आणि मग भाजल्यानंतर कडकडू जा गोडगोड ये कडकडू जा असं म्हटल्यानंतर का ए म्हणा कशाला तुला राग द्वेष मोह आता चाललं जा माझ्या चित्तात काय राहू नको असं म्हटलं होईल. हे वैज्ञानिक सारी प्रक्रिया, वेदना अपचय अपन्य, जेव्हा वेदनांच्या आधारावर ह्या वेदनाचा स्वभाव उत्पादन नष्ट होणार हे जेव्हा तुम्ही यथाभूत साक्षी यथाभूत ज्ञान दर्शन यथाभूत तुम्ही पाहाल, साक्षी भावाने पाहाल, दृष्ट्या भावाने पाहाल, निश्चिती प्रज्ञा जागेल, याला अनित्याचा बोध म्हणतात. हा बोध जागला की संस्कार तुटला, चित्त तेवढंच तो चित्ताचा नितांत निर्मलतेचा क्षण अनाशक्तीचा क्षण. अशा रीतीनं वीतरागे वीतद्वेषे वीतमोही होऊन जगता आलं, वर्तमानात जगता आलं, तरच हा मनाचा हा खंड जो आहे प्रतिक्रिया करून गाठी बांधणारा, अभ्यास करत करत हा एवढा कमजोर होऊन जाईल आणि हा गाठी बांधण्याचंच बंद करेल, तेव्हा खऱ्या अर्थानं व्यक्तीचा स्वभाव बदलेल. कंबरखान धारण करून करून हा व्यक्तीचा स्वभाव तेव्हा बदलेल आणि तेव्हा खऱ्या अर्थानं हा धर्मवान आहे वा धर्मवती आहे असं म्हटलं नाही. वृत्ती माय दिशाय अनुदिशाय दक्षिणाय दिशाय अनुदिशाय पश्चिमाय दिशाय अनुदिशाय उत्तराय दिशाय अनुदिशाय इथिमाय दिशाय उपरिमाय दिशाय सबे सत्ता सबे प्राण सबे भुज सबे गुग्र सभ्यत्वापन्न सभ्यु सभे पुरुष सभे हरिया सभे हरिया सभे दिवा सभे मंस सभे है मनसा सभे विनिपातिका हवेरा हुंतु हव्यवजा हुंतु हरिहु हुंतु सुखियतानि परिहरन्तु दुःख मुच्यन्तु व्यथा व्यथा सम्पत्तिरु मा विगच्छन्तु जय जय कृपा निदान जय मरतन सदिया
जियो जीवन जन का दुखियन की सेवा कर, दुखियन बातों घर में सुख उचित कर। इस सेवा के पुण्य से घर उजागर हो, ये कटे अंधेरा पाप का सबका मंगल हो। दुखियाँ रे दुख मुक्त हो, भय जागे भय भीत, पैर भव छोड़ सब लय करें परस्पर प्रीत। धर्म बिहारी पुरुष हो, धर्म चाई मार, धर्मवंत संतान हो, सुखी हुए परिवार, दुखी हुए संसार, सबका मंगल हो। Mm-hmm.